देशांतर्गत विमान वाहतूक पंचवीस मेपासून नियंत्रित पद्धतीने सुरू होत आहे त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरू होणार याची उत्सुकता आहे असं असेल तरी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र विमानसेवा सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध केलेला आहे देशांतर्गत विमान वाहतूक पंचवीस मे पासून नियंत्रित पद्धतीनं सुरू होत आहे त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरू होणार याचीही उत्सुकता लागली आहे असं असलं तरी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र विमानसेवा सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे मध्यरात्री ट्विट करत त्यांनी विमानसेवा सुरू करणं धोक्याचं असल्याचं म्हटलं आहे आपल्या ट्विटमध्ये ते म्हणत आहेत की रेड झोनमधील विमानतळ अशा परिस्थितीमध्ये सुरू करणे हे अत्यंत धोकादायक आहे स्वॅबशिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंगचा काय फायदा सध्या रिक्षा टॅक्सी बस सेवा मोठ्या प्रमाणात चालवणं शक्य नाहीये पॉझिटिव्ह प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तिथल्या धोका वाढवणं हे चुकीचं आहे